हॅलो 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 एव्हरी वन, वेलकम टू मेगाबिट एज्युकेशन यवतमाळ यूट्यूब चॅनल. विद्यार्थी मित्रांनो, नोकरी टिकवण्यासाठी एखाद्या शिक्षकाने काय करावं, किती करावं, कितीपर्यंत करावं, म्हणजे जे आता बिग बॉस मराठी चालू आहे त्याच्यामध्ये जसं सूरज चव्हाण म्हणतो की गोलीगत धोका झालेला आहे, तर तसा शिक्षकांसोबत गोलीगत धोका कुठे ना कुठे होत आहे असं मला वाटतं. आधी सीईटी होती, नंतर आता टीईटी नावाची शिक्षकांसाठी एक्झाम आणली. जे शिक्षक बनत आहेत त्यांना सुरुवातीला बीएड डीएड हे पास करा, त्यानंतर तुम्ही टीईटी पास करा. टीईटी पास झाल्यानंतर 3 वर्ष तुम्ही एक कॉन्ट्रॅक्च्युअल बेस म्हणू शकता किंवा प्रोबेशन पिरियड म्हणू शकता, त्या हिशोबाने शिक्षक सेवक बना. आणि त्यानंतर तुम्हाला परमनंट करेल अशी अपेक्षा जे बाळगत होते त्यांच्यासाठी परत हे जे शिक्षण मंत्री आहेत जे फोटोमध्ये दिसत आहे यांनी आणखी एक धोरण आणलं की तुम्हाला 3 वर्ष झाल्यानंतर एक आणखी परीक्षा द्यावी लागेल. ती परीक्षा पास झाली तरच तुम्हाला परमनंट शिक्षकाची नोकरी मिळेल, अन्यथा तुमचं जे आहे रामराम करावं लागेल या नोकरीला. 14,000 विद्यार्थ्यांना किंवा उमेदवारांना शिक्षण सेवक म्हणून तर बनवलं, 5,000 त्याच्यातच वेटिंग होते आणखी बाकीचे. आणि त्याच्यामध्ये आणखी एक झटका आपल्याला इथे दिलेला आहे. ही जी बातमी आहे नुकतीच प्रसिद्ध झाली आजच्या न्यूजपेपरमध्ये, आणि तुम्हाला इथे मी दाखवू इच्छितो की जे हे एक सेकंद जी ही नोटिफिकेशन आहे याच्यामध्ये जसं इथे लिहिलेलं आहे आपण बघूया. शिक्षण सेवकांना मोठा धक्का. आता शिक्षण सेवकांना मोठा धक्का हे कसं काय प्रकारे, तर सर्वप्रथम बघा इथे की जसे इथे दिलेलं आहे की एखाद्या वेळी सुरुवातीला राज्यात जे राबवली जात होती शिक्षक भरती, याच्यातून नियुक्त झालेल्या शिक्षक सेवकांना आता आणखीन एक परीक्षा पास व्हावी लागणार आहे. ही परीक्षा उत्तीर्ण न झाल्यास 3 वर्ष शिक्षण सेवक म्हणून ज्यांनी काम केलं होतं अशा उमेदवारांना आपली नोकरी गमवावी लागणार आहे. याबाबत शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेला निर्देश दिले आहेत. 3 वर्षांनी आपसुकच कायमस्वरूपी होणारी नोकरी टिकविणे आता कठीण जाणार असून शिक्षण सेवकांना या निर्णयाचा झटका बसणार आहे. कारण पवित्र पोर्टलच्या माध्यमातून राज्यात, मी परत त्याला एक झूम करतो, तर पवित्र पोर्टलवरून जे राज्यामध्ये एक्झाम घेतली जात होती या 14,000 उमेदवारांना शिक्षक सेवक म्हणून 3 वर्षाची नेमणूक दिली आली आहे. पण आणखी पण 5,000 उमेदवार यांची नियुक्ती व्हायचीच आहे. आधी 3 वर्ष शिक्षक सेवक म्हणून काम करणाऱ्या उमेदवारांना शिक्षक म्हणून कायम केले जायचे, परंतु आता 3 वर्षानंतर त्यांना नियमित शिक्षक म्हणून नियुक्ती दिली जाणार नाही आहे. याचं कारण काय आहे, तर शिक्षकांची इथे गुणवत्ता तपासली जाणार आहे जसे इथे एक हेडलाईनमध्ये दिलेलं आहे. कारण इंग्रजी माध्यमांच्या शाळांचे महत्त्व गेल्या काही वर्षापासून वाढत असल्याचे दिसत आहे, त्यामुळे इंग्रजी माध्यमाच्या शाळा बरोबरच सेमी इंग्रजी माध्यमाच्या वर्गामध्ये विद्यार्थी मोठ्या संख्येने प्रवेश घेत असल्याचे चित्र आहे. या विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी इंग्रजी माध्यमातून शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांची नियुक्ती करण्याबाबत शासन आग्रही आहे. आणि विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेबाबत कोणतीही तडजोड होऊ नये म्हणून नियुक्त केलेल्या शिक्षकांची गुणवत्ता तपासली जाणार आहे. तर आता विद्यार्थ्यांची गुणवत्ता तपासण्यासाठी आणखी एक एक्झाम यांनी इथे ठेवलेली आहे असं हे इथे जाहीर करत आहे. आता जसं बघा, जसं इथे काही नमूद केलेल्या गोष्टी आहे. जसं शिक्षण विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठकीत शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी ही प्राथमिक चर्चा केली आहे. त्यावर नियमावली तयार करून अत्यादेश प्रसिद्ध केला जाईल, त्यानंतर या निर्णयाची अंमलबजावणी सुद्धा केली जाईल असे परीक्षा परिषदेच्या अधिकाऱ्याकडून सांगण्यात येत आहे. याआधी शिक्षक सेवकांना 3 वर्षानंतर आपोआप कायम केले जात होते, परंतु आता ही पद्धती बदलून परीक्षेचा निकष लावण्याचे निर्देश राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी दिलेले आहे. या संदर्भात काही दिवसापूर्वी केसरकर यांनी शिक्षण संचालक, शिक्षण अधिकारी व तसेच मंत्रालयातील सचिवाची संयुक्त बैठक घेतलेली होती. तसंच बघा, या परीक्षेत पात्र ठरलेल्या उमेदवारांना कायम नोकरीस ठेवण्यात येणार आहे. उर्वरित उमेदवारांना नोकरीतून डच्चू मिळणार असल्याचे बोलले जात आहे. तर हे फारच एक गंभीर बातमी आहे. पुढे काय धोरण करतील हे राज्य शासन आपल्याला एवढी काही कल्पना यांनी आता सविस्तर दिलेली नाही आहे, परंतु हे जे सविस्तर एक न्यूज आलेली आहे थोडंसं विद्यार्थ्यांच्या मनामध्ये एक धुकधुक चालू झालेली आहे की परत आमच्यावर का आणखी काय बाण चालवणार आहे.
जर 14,000 अधिक 5,000 असे 19,000 जणांना जर नेमणूक मिळाली तर त्यातली किती लोक ठेवणार आहे, किती लोक नाही ठेवणार आहे, ह्या सगळ्या भीती आपल्याला अस्वस्थ करणाऱ्या आहेत. परंतु निराशा नको, आपण इथपर्यंत पोचलो आहे तर आणखी पण पुढे आपल्यासोबत चांगलंच घडेल ही आपण आशा ठेवूया. आणि पुढे याच्यावर जर काही अपडेट्स आले तर मी तुम्हाला नक्की सांगत राहील. तुम्ही माझ्याशी कनेक्टेड राहा. तोपर्यंत ह्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा. काही तुमच्या क्युरीज असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाकू शकता. मी प्रयत्न करेल की त्याला तुमचं लवकरात लवकर उत्तर देता येईल. तर आजच्या व्हिडिओसाठी इतकंच. थँक्यू सो मच.